अत्यंत महत्त्वाची बातमी अवघ्या महाराष्ट्रासाठी. पुण्यातल्या ससून रुग्णालयातना फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय. ललित पाटीलला बंगळुरूमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि आज त्याला मुंबईतल्या अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टानं ललित पाटीलला सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या अगोदर रुग्णालयामध्ये त्याला तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळेस ललित पाटीलनं एबीपी माझाच्या कॅमेऱ्याकडे पाहत मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं असं धक्कादायक वक्तव्य केलं आणि या प्रकरणामध्ये कुणाकुणाचा हात आहे ते सगळं सांगेन असंही म्हटलं. ललितला मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आणल्यावर सुद्धा गाडीत बसताना तो पत्रकारांना आपण सगळं सांगू असं म्हणाला होता. दरम्यान ललित पाटील बंगळुरूहून चेन्नई मार्गे श्रीलंकेमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता अशीही एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. चेन्नईमधून ललित पाटील याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर ललित पाटीलला आज अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टानं ललितला सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य सुद्धा ललित पाटीलनं कोर्टात केल्याची माहिती मिळतीय. शिवाय ललितनं आपल्यावरील सगळे आरोपही कोर्टामध्ये फेटाळून लावलेत. अंधेरी कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं आज त्यावर एक नजर टाकतोय. सरकारी वकिलांनी ललित पाटील याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर केली. त्यानंतर ललित पाटीलला लीगल एड म्हणजे कायदेशीर मदत म्हणून कोर्टाकडून वकील देण्यात आला. पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलनं वकिलांकडे दिला. कोर्टामध्ये ललितला मात्र न्यायाधीशांनी बोलू दिलं नाही आणि सोमवारपर्यंत ललित पाटीलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा एकदा ललित पाटीलला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याचाही ताबा मुंबई पोलीस मागणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.